रेशम अंबादास, आवाज न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। भोसरी येथील गाव जत्रा मैदानाजवळ 35 ते 40 वर्ष अनोळखी तरुणाचा डोक्यात दगड मारून खून केल्याचं सोमवारी सकाळी उघड झालंय। पोलिसांनी तपास करून खून प्रकरणी दोघांना अटक केली आहे। मोबाईल चोरल्यावरून हा खून झाला असल्याचं तपासात उघड झालंय। सोन्या उर्फ संतोष मधुकर आणि विकी उर्फ विकास रामचंद्र सोमवंशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। मृत व्यक्तींची ओळख पटली आहे। 26 वय असलेल्या मृत तरुणाचं नाव प्रदीप दिनकर कुटे असं आहे। तो मूळचा बीडचा असून भोसरी येथे तो मजुरी काम करून रात्रीच्या वेळी मैदानात झोपत असे। त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेत असताना आरोपी आणि त्यांच्यात झटापट झाली। यावेळी आरोपीने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय। अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके करीत आहेत। फॉर मोर न्यूज डिटेल प्लीज सबस्क्राइब टू आवर यूट्यूब चॅनेल @ आवाज न्यूज लाईन।